नमस्कार, 4 ऑगस्टच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार. यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आलेले आहे. या ऑनलाईन शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना दररोज ऑनलाईन शिक्षणासोबतच ॲक्टिव्हिटीसुद्धा दिली जात आहे, जेणेकरून विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहणार नाही. तसेच ज्या पालकांना या मोफत ऑनलाईन शिक्षण उपक्रमात सहभागी व्हायचे असेल, त्यांनी मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल पूर्णवाद नगर फैजपूर रोड यावल येथे संपर्क साधावा. संपर्क 86 69 06 47 26, 83 29 56 59 60, 97 66 07 75 78. धन्यवाद. मंगळवारी यावल तालुक्यात कोरोनाचा 1 रुग्ण ग्रामीण भागात आढळला. रुग्णसंख्या 453. मोहराळा रस्त्यावर अपघातात 1 दुचाकीस्वार गंभीर जखमी. चिंचोली येथील तरुणाची लग्नाकरिता 1 लाखात मुलगी देतो असे सांगून फसवणूक, यावल पोलिसात गुन्हा. अन्यायकारक पद्धतीने आकारण्यात आलेल्या वीज बिलाची वसुली थांबवा, मनसेची मागणी. विरावली येथील योगेश अडकमोल यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात उत्कृष्ट कर्मचारी म्हणून सन्मान. महेलखेडी ते कोरपावली रस्त्याच्या कडेला साईड पट्ट्यावर माती टाकण्याची मागणी. वारंवार घडणारे अपघात ठरतायत डोकेदुखी. श्रीराम मंदिर भूमिपूजनच्या पार्श्वभूमीवर यावल पोलिसांकडून शहर व ग्रामीण भागात शांतता राखण्याचे केले जाते आवाहन. टाकरखेळा येथे किरकोळ कारणावरून 38 वर्षे इस्मास तिघांची मारहाण, यावल पोलिसात गुन्हा. भाजप जिल्हाध्यक्ष स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भाजपातर्फे फैजपूरला वृक्षारोपण. ग्रामीण कुटा व नवी दिशा या संस्थेतर्फे तालुक्यातील ग्रामपंचायतींना मास्क व सॅनिटायझरचे केले वितरण. तर शासकीय हमीभाव खरेदी केंद्र बंद केल्याने 150 शेतकरी मका खरेदीपासून राहिले वंचित. नमस्कार, मी शीला तायडे. यावल शहरात नावा रूपाला आलेली सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गेल्या 1.5 महिन्यापासून ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया सुरू आहे. शाळेत वर्षभर वेगवेगळे उपक्रम होतात, जसे समर कॅम्प, सेल्ड बेन्स, वृक्षारोपण, योगा, सांस्कृतिक कार्यक्रम, विज्ञान प्रदर्शन. अशा अनेक उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या अभ्यासासोबत त्यांचा शारीरिक, बौद्धिक आणि व्यक्तिमत्व विकास होतो. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी MTS स्कॉलरशिप परीक्षा घेतो, त्यात राज्य पातळीवर विद्यार्थी झळकताना दिसून येतात. शाळेत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पालकांना टप्प्याटप्प्याने फी भरण्याची सुविधा दिली आहे. तर त्वरा करा, आजच भेट देऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. धन्यवाद. ISI मार्क असलेल्या श्रीराम व दत्त ठिबक सिंचन संच व सुप्रीम PVC पाईप 50% अनुदान सबसिडी कापून 1000 स्टॉक मध्ये उपलब्ध आहे व बुकिंग या ठिकाणी व माल देणे देखील सुरू आहे. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. पत्ता आहे श्रीपाद इरिगेशन, दुकान नंबर 5, फ्रूट सेल सोसायटी, यावल भुसावळ टी पॉइंट जवळ. प्रोप्रायटर कैलाश निळे व आकाश निळे. एक वेळ अवश्य भेट द्या. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. यावल तालुक्यात आज मंगळवारी कोरोनाचा केवळ 1 रुग्ण आढळून आला. सदर रुग्ण हा 28 वर्षीय तरुण बामनोद गावातील आहे, त्यामुळे आता यावल तालुक्यातील रुग्णसंख्या वाढून 453 झाली आहे. यावल शहर व तालुक्यात गेल्या काही महिन्याभरापासून मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत होते, मात्र आता परिस्थिती अजून सुधरत आहे. कारण गेल्या 2 दिवसापासून केवळ तालुक्यात 2 रुग्ण आढळून आले आहेत. आज आढळून आलेला रुग्ण हा बामनोद गावातील 28 वर्षीय तरुण आहे. तेव्हा आता या रुग्णाच्या वाढीमुळे तालुक्यातील रुग्णसंख्या 453 झाली असून यात यावल शहरात आतापर्यंत 60, फैजपूर शहरात आतापर्यंत 73 व ग्रामीण भागात 320 रुग्ण आढळून आलेले आहेत. यावल तालुक्यातील मोहराळे गावाजवळ 1 दुचाकी अपघात होऊन 1 जण जखमी झाला आहे. हा अपघात मंगळवारी सायंकाळी घडला, तेव्हा जखमींना नागरिकांच्या मदतीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. मोहराळा येथे दुचाकी क्रमांक MH 19N 3296 1 जण जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला दिसून आला, तेव्हा नागरिकांनी तातडीने यावल ग्रामीण रुग्णालय व पोलीस ठाण्यात माहिती दिली. या संदर्भात रुग्णवाहिकेला देखील कळवण्यात आल्यानंतर 108 रुग्णवाहिका मोहराळा रस्त्यावर गेली. त्या ठिकाणी गंभीर जखमी अवस्थेतील त्या जखमीला यावल ग्रामीण रुग्णालय व नंतर जळगाव येथे हलवण्यात आलं आहे. तेव्हा सदर जखमीचं नाव काय, तो कुठला रहिवासी आहे हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही आहे. मनसेच्या वतीने अन्यायकारक पद्धतीने वीज बिल आकारण्यात आले व त्याची आता चुकीचे पद्धतीने वसुली ही सक्तीने केली जात आहे, तेव्हा ती वसुली थांबवावी
या मागणीसाठी यावल शहरातील व तालुक्यातील मनसे सैनिकांनी चोपडा रस्त्यावरील विद्युत वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवेदन देत त्या ठिकाणी घोषणाबाजी केली. मनसेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनानुसार त्यांनी सांगितले आहे की लॉकडाऊनच्या काळामध्ये चुकीच्या पद्धतीने वीज बिल लादण्यात आले, त्याची वसुली आता केली जात असून सर्वसामान्य नागरिकांकडे सध्या आर्थिक परिस्थिती बिकट आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे वीज बिल भरण्यासाठी पैसे नाही आहे, तेव्हा वीज वितरण कंपनीकडून जर वीज बिल अदा केले नाही तर वीज कनेक्शन कट करण्याची देखील तंबी दिली जात आहे. तेव्हा जनतेला वेठीस आपण धरू नये व जनतेची परिस्थिती समजून घ्यावी अशा मागणीचं निवेदन मनसे सैनिकांनी चोपडा रस्त्यावरील विद्युत वितरण कंपनीकडे दिले आहे. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष चेतन आडळकर, तालुका सचिव संजय नन्नवरे, वीरेंद्र राजपूत, अजय तायडे, श्याम पवार, आबिद कच्ची, किशोर नन्नवरे, साहिल बळगुजर, गोविंदा सुतार, रोहित सुतार, गौरव कोळी, इसाक मोमीन, विजय इंगळे, विशाल पाटील आदींची उपस्थिती होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सर्वसामान्यांची वीज बिल माफ झालीच पाहिजे. सर्वसामान्यांची वीज बिल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा माननीय राज साहेब ठाकरे यांचा महावितरणचा निषेध असो तालुक्यातील विरावली येथील रहिवासी तथा जिल्हाधिकारी कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत असलेले योगेश अडकमोल यांना नुकतेच महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कामगार म्हणून गौरवण्यात आलं. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात योगेश अडकमोल यांना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. तेव्हा त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल यावल तालुक्यातून त्यांचं अभिनंदन केले जात आहे. तालुक्यातील महेलखेडी ते कोरपावली दरम्यान नुकतेच काँक्रीटचा रस्ता करण्यात आला होता, मात्र या रस्त्याच्या कडेला साईटपट्ट्यावर माती न टाकल्यामुळे रस्ता आणि साईटपट्टी यामध्ये मोठी दरी निर्माण झालेली आहे. तेव्हा रात्री अपरात्री जर एकमेकासमोर वाहनं आली तर रस्त्याच्या या दरीचा अंदाज न येता अनेक वाहनधारक रस्त्याच्या कडेला दुचाकी व इतर वाहनासह जाऊन धडकतात आणि यामध्ये त्यांना किरकोळ दुखापत देखील होते. तेव्हा या रस्त्याच्या कडेवरील दरी माती टाकून बुजण्यात यावी अशी मागणी जळगाव जिल्हा काँग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल यांनी केली आहे. येत्या 5 ऑगस्ट रोजी अयोध्या येथे श्री राम मंदिरचे भूमिपूजन होत आहे, तेव्हा या पार्श्वभूमीवर आनंदाच्या भरात इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाही व कोरोनाच्या या काळात कुणीही अतिउत्साहात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये अशा सूचना तालुक्यातील ग्रामीण भागात व शहरात यावल पोलिसांकडून दिल्या जात आहे. गेल्या 2 दिवसापासून रात्री उशिरापर्यंत व सकाळी 5:00 सुमारास पोलीस निरीक्षक अरुण धनवळे हे स्वतः पोलिसाच्या वाहनातून ध्वनिक्षेपच्या माध्यमातून यावल शहर व गावोगावी जाऊन नागरिकांना सूचनासह शांतता राखण्याचे आवाहन करताना दिसत आहे. मंगळवारी 4:00 ते यावल शहर, साकळी, किनगाव, दहीगाव या संवेदनशील गावात जाऊन अयोध्येत राम जन्मभूमी शिलान्यास कार्यक्रमाचे पार्श्वभूमीवर जातीय सलोखा धार्मिक बंधुता वाढीस लागावी याकरिता परिश्रम घेत आहे. समस्त साकळीवासियांना यावल पोलीस ठाण्यातर्फे जाहीर आवाहन करण्यात येत की उद्या दिनांक 5 ऑगस्ट रोजी अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराचा शिलान्यासाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशामध्ये आनंदाची लाट उसळण्याची शक्यता आहे. सर्व नागरिकांना
आवाहन करण्यात येतं की आपण आनंद सरोवर साजरा करावा, परंतु कोणीही इतर धर्मियांचा धार्मिक भावनांचा अपमान होणार नाही, धार्मिक भावना भडकवल्या जाणार नाही, अशा पद्धतीनं आपण संयमान राहून आपल्या राजाकडे पूजा अर्चा करावे। कोणीही जाहीररित्या मंदिरात जाऊन दर्शनासाठी जाऊ नये, पूजा अर्चा करण्यासाठी गर्दी करू नये। तसेच सार्वजनिक ठिकाणे कोणीही महाआरती आयोजित करणार नाही, घोषणाबाजी करणार नाही, झेंडे फडकवणार नाही, फलक लावणार नाही, फटाके वाजवणार नाही। तसेच फेसबुक आणि व्हॉट्सअपद्वारे कोणतेही आक्षेपार्ह संदेश प्रसारित करणार नाही, फॉरवर्ड करणार नाही आणि फॉलो करणार नाही। जर असं कोणी गैरकृत्य करताना आढळून आल्यास त्यांच्या विरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल। तालुक्यातील टाकरखेळा येथे किरकोळ कारणावरून 38 वर्षीय इस्मास तिघांनी मारहाण केली। ही घटना 13 जुलै रोजी घडली होती, मात्र या प्रकरणी सोमवारी दिनांक 3 ऑगस्ट रोजी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। टाकरखेळा तालुका यावल येथील उमेश रामसिंग चौधरी वय 38 यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 13 जुलै रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास फिर्यादीचा मुलगा यास अक्काबाई चौधरी यांनी घराजवळ खेळतो म्हणून संतापात त्याला शिवीगाळ केली। तेव्हा या संदर्भात विचारणा करायला गेले असता उमेश चौधरी यांना अक्काबाई चौधरी, रोहिदास देवीदास चौधरी, गोवर्धन तानू पाटील या तिघांनी कुऱ्हाडीच्या दांड्याने फिर्यादीला त्याच्या हातावर जबर मारहाण करीत त्यांच्या हाताचे हाड मोडले। जखमी हा उपचाराकरिता जळगाव येथे रुग्णालयात दाखल झाला व नंतर सोमवारी 3 ऑगस्ट रोजी तो यावल पोलीस ठाणे गाठत या तिघांविरुद्ध त्यांनी गुन्हा दाखल केला आहे। तेव्हा पुढील तपास सहाय्यक फौजदार नागपाल भास्कर करीत आहे। फैजपूर शहरात भाजपचे माजी खासदार तथा जिल्हाध्यक्ष स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या स्मृतिपित्यर्थ वृक्षारोपण करण्यात आले। फैजपूर येथील गणपतीवाडी देवस्थानमध्ये मान्यवर व भाजप कार्यकर्त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या वृक्षांच्या संवर्धनाचा संकल्प देखील करण्यात आला। तेव्हा या उपक्रमाच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थाने स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहोत, अशा प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांनी या प्रसंगी दिल्या। या प्रसंगी माजी नगराध्यक्ष निलेश राणेसह माजी उपनगराध्यक्ष राकेश जैन, तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक नितीन नेमाळे, भाजपा शहराध्यक्ष अनंता नेहते, सरचिटणीस संजय भाऊ सराफ, कोषाध्यक्ष रघुनाथ कुमार, उमेश गुजराती, सुनील जैन, संजय रल, युवराज चौधरी, संदीप भारंबे, ओम प्रकाश, संजय कपले, मनोज चौधरी, पराग पाटील, मोहित पाठक, हेमंत भंगाळे, विलास कोठोके, विनोद तेली सह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीमध्ये ग्रामीण कुटा व नवी दिशा या संस्थेमार्फत ग्रामपंचायतीत सॅनिटायझर व मास्कचे वितरण करण्यात आले। कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण कुटा व नवी दिशा या संस्थेने पुढाकार घेऊन यावल तालुक्यातील आमोदे, बामनोद, भालोद, साकळी, हिंगोणा, सावखेळासीम, पाडळसे अशा विविध ग्रामपंचायतीमध्ये भेट दिली व त्या ठिकाणी सॅनिटायझर आणि मास्कचे वितरण करण्यात आले। सदर कार्यक्रम यावल येथील ग्रामीण कुटाचे एरिया मॅनेजर अर्जुन नरवाळे तसेच शाखेचे व्यवस्थापक संतोष पवार, आकाश हत्तेकर यांनी राबवला। तेव्हा ग्रामीण कुटा व नवी दिशेच्या वतीने राबवण्यात आलेल्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे। या संस्थेमार्फत बामणूर गावात सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यात आली, त्याबद्दल ग्रामपंचायत त्यांचे आभार मानतो आणि त्यांना संस्थेतर्फे धन्यवाद देतो। असे उपसरपंच दिलीप भालेराव यांच्याकडून शुभेच्छा देतो। ग्रामीण
संस्थेतर्फे बामणूप या गावामध्ये सॅनिटायझर आणि मास्क वाटप करण्यात आले याबद्दल आम्ही संस्थेचे आभारी आहे. ग्रामपंचायततर्फे त्यांचा धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. तालुक्यात किमान आधारभूत किमतीत भरड धान्य योजनेअंतर्गत सुरू झालेले खरेदी केंद्र हे 31 जुलै रोजी बंद करण्यात आलं. शासनाकडून या संदर्भातील आदेश प्राप्त होताच यावल तालुक्यातील वडरी येथे सुरू असलेलं हे भरड धान्य खरेदी केंद्र बंद करण्यात आले. मात्र मुदत दोनदा वाढून मिळाली असली तरी 150 शेतकरी मका खरेदीपासून वंचित राहिले आहे. आता खरेदी बंद झाली असून मुदतवाढीची अपेक्षा मावळल्या आहेत. शिवाय जून व जुलै महिन्यामध्ये देखील खरेदी झालेल्या मक्याचे पैसे शासनाने अद्याप दिले नाही आहे. त्यामुळे यावल तालुक्यातील शेतकऱ्यांचे जवळपास 1 कोटी रुपये शासनाकडे अडकून पडल्यामुळे कोरोनाच्या या परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांचे पैसे तातडीने द्यावे अशी मागणी होत आहे. तर आजवर या मका खरेदी केंद्रावर 434 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नावे नोंदणी केली होती. त्यातील 30 जुलैपर्यंत 285 शेतकऱ्यांची खरेदी पूर्ण झाली तर 150 शेतकरी हे वंचित राहिले आहे. तेव्हा मुदतवाढ जरी मिळत नसली तरी शासनाने या 150 शेतकऱ्यांना अतिरिक्त अनुदान द्यावे अशी मागणी केली जात आहे. तेव्हा आजवर व्यवस्थितरित्या या खरेदी केंद्रावर खरेदीचे कामकाज पुरवठा निरीक्षक शेखर तळवी तसेच एजंट म्हणून नेमण्यात आलेली विविध कार्यकारी सोसायटी कोरपावलीचे चेअरमन राकेश फेगडे यांनी पाहिले आहे. तेव्हा कशा पद्धतीने खरेदी झाली व काय अडचणी आहेत हे आता आपण राकेश फेगडे यांच्याकडून जाणून घेऊया. मका खरेदी यावल तालुक्यामध्ये अजूनही 150 शेतकरी वंचित आहेत. 2 वेळेस शासनाने मुदतवाढ दिली खरेदीसाठी. आटोक्याचे प्रयत्न करून सुद्धा उत्पादित माल जास्त असल्यामुळे आजही 150 शेतकरी वंचित आहेत. अजूनही शासनाने मुदतवाढ दिल्यास आमची संस्था मुदतवाढीत शेतकऱ्यांना पूर्ण करण्यासाठी बांधील आहे. पण आता जवळजवळ आशा मावळलेल्या दिसत आहेत. शेतकऱ्यांचे मका खरेदी केल्यापैकी फक्त 30 शेतकऱ्यांचे रक्कम ही शासनाकडून अद्यापपर्यंत प्राप्त झालेली आहे. शेतकऱ्यांचा माल मोजून 2 महिने होऊन सुद्धा शासनाकडून अजून कुठलाही रुपया त्या शेतकऱ्यांचा दिला गेला नसल्याकारणाने शेतकरी संस्थेशी वारंवार संपर्क करत आहे. पण शासनाकडनं पैसा उपलब्ध झाल्यास लगेच तो शेतकऱ्यांना देण्यात येईल व उर्वरित शेतकऱ्यांची सुद्धा खरेदी शासनाने चालू केली असती ती सुद्धा करण्यात येईल असे संस्थेच्या वतीने आम्ही सर्व शेतकऱ्यांना आवाहन करत आहोत. तेव्हा या घडामोडीसह जिथे थांबतो, नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.